नमस्कार मित्रांनो, आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळीचे लाडू करणार आहोत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मग आता बोलूया आपण तिळीच्या लाडूकडे। तिळीच्या लाडूसाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ते तीळ। तर त्याचबरोबर मी या ठिकाणी एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि गूळ। गूळ हा मी 200 ग्रॅम इथे वापरलेला आहे। तुम्ही कमी जास्त हा करू शकतात आवडीनुसार, गोड किंवा कमी गोड। या ठिकाणी मी आज तीळ भाजण्यासाठी स्टीलच्या कढईचा वापर करत आहे। तर थोडी अलगद हाताने अशी आपण तीळ भाजून घेणार आहोत। हा मध्यम आचीवरच मी केलेला आहे। त्याचबरोबर तीळ जर भाजली तर त्या लाडूंचा स्वाद अजून हा उत्कृष्ट अशा पद्धतीने लागतो। तीळ भाजली हे थोडं त्याचा तिळीचा आवाज येतो, म्हणजे जसं तुम्ही बघू शकता इथं तीळ फुटण्याचा आवाज येत आहे। तीळ फुटण्याचा आवाज आला म्हणजेच की तीळ ही पूर्ण भाजून झालेली आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाक न करता तिळीचे लाडू करणार आहोत, तेच की मी आता तुम्हाला समजेलच। आणि मकर संक्रांत स्पेशल आहे म्हणूनच मकर संक्रांतीला तीळ ही अत्यंत गरजेची असते। मी पूर्ण तीळ भाजून झालेली आहे आणि ती थंड करण्यासाठी एका ताटात टाकून ठेवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी या पाक न बनवता तिळीचे लाडू करत आहे। त्याचबरोबर मकर संक्रांत स्पेशल आहे म्हणूनच या ठिकाणी तिळीचं खूप महत्त्व मानलं जातं। तर आता आपण लाडूच्या प्रोसेसकडे वळूया। या ठिकाणी मी साजूक तूप 2 चम्मच घेतलेला आहे। आपली कढई तापलेली असल्यामुळे ते लवकर मेल्ट झालं। तर या ठिकाणी तूप टाकून, संपूर्ण तूप टाकून झालेलं आहे आणि मी याच्यात गूळ टाकणार आहे। या ठिकाणी गूळ वितळेपर्यंत, संपूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला पाक हा तिळीचे लाडू कडक नाही होणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुपामध्ये संपूर्ण गूळ असा वितळून गेलेला आहे। मला वाटलं तर मी 1 चम्मच पाणी या ठिकाणी ॲड केलेलं होतं आणि आता संपूर्ण गूळ वितळून झालेलं आहे। तर मी याच्यात तीळ टाकून घेणार आहे। या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीळ मिक्सरमध्ये थोडी बारीक करू शकता। जास्त वेळ न लागता कमी वेळात बनणारे तिळीचे लाडू। या ठिकाणी आता एकसारखं आपण तीळ हे गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झाली तर एका ताटामध्ये काढून छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे। या ठिकाणी तीळचं तुम्ही पावडरही केलं, तीळ पूर्ण बारीकही केली तरी चालते, पण मी काही बारीक केली नाही। वरतून तुम्हाला हवं असलं तुम्ही थोडं तूप या ठिकाणी टाकू शकता, पण आवश्यकता तर नाही आहे। संपूर्ण एकजीव मिश्रण झालेलं आहे। हे बघा, आता मी एका ताटात टाकून घेत आहे। बघा, मी सर्व मिश्रण एका ताटात टाकून घेत आहे। अगदी सोप्या पद्धतीने तिळीचे लाडू, ज्याला पाक बनवता येत नाही किंवा पाकाची गोडीच होत नाही अशी काहीच टेन्शन याच्यात राहत नाही आणि हे लाडू खाण्यालाही खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने लागतात। मी हाताला थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि याला जितकं गरम बांधता येईल तितके हे लाडू छान बनतात। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता छोटे छोटे लाडू मी या ठिकाणी बांधून घेत आहे। हे बघा, या ठिकाणी संपूर्ण तिळीचे लाडू असे तयार आहेत। फक्त 3 गोष्टींपासून बनलेले हे तिळीचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनतात आणि जास्त वेळही नाही लागत। मला या ठिकाणी 1/2 तास लागलेला आहे। त्याचबरोबर खाण्यालाही उत्कृष्ट लागतात आणि कडकही न होतात। तर या मकर संक्रांतीला नक्कीच लाडू बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये
कमेंट करूनही सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. स्टे होम, स्टे सेफ.